ज्ञानफेकेते संपन्न होईल धमाल जल्लोष आनंदाचं वातावरण 2 लाख रुपयाचा मांडकरी कोण असेल आणि ज्ञानफेक जिंकली धुंद्रे संघाने निर्णय लगेच द्यायचा क्षेत्रक्षणाला पसंती लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं तर धुंद्रेचे माजी सरपंच अविनाश शेठ पाटील साहेबांना सुद्धा मी विनंती करेन आपण सुद्धा स्टेजवर यावं धुंद्रे संघाचे संपूर्ण पाटील आहे मॅन ऑफ द मॅच ठरतो या सामन्यामध्ये निकेश मात्र्या यॉर्कर फटकेबाजीसाठी जो नेहमी ओळखला जातो हेलिकॉप्टर स्ट्रोकसाठी नेहमी ओळखला जातो त्या निकेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन आमचे सन्माननीय अतिथी अविनाश शेठ पाटील साहेबांना मी विनंती करेन माजी सरपंच धुंद्रे आपल्या शुभ हस्ते आपण निकेशला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा तर मी शैलेश पाटील आमच्या आयोजक समीर पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जीटीसी लाईव्ह च्या आमच्या कर्मचारी आणि जनरेटर वॅनच्या आमच्या ऑपरेटर आणि डीजे सँडी सूरज असतील मंडप व्यवस्था आपण आपल्या कर्मचारी सुद्धा पाठवा आपल्याला सुद्धा येथे सन्मानित केलं जाईल तर जीटीसी कर्मचारींना सन्मानित करण्यासाठी मी शैलेश पाटील साहेबांना विनंती करेन ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट पाहिली तर निकेशला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अविनाश पाटील साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते निकेशला आपण सन्मानित करायचं तर डीजे सूरज डीजे सँडी असतील डीजे मॅडी होते डीजे रोशन होत्या रायगडमधील नामांकित साऊंड सिस्टम मंडप व्यवस्था डीजे सूरज आणि त्यांचे कर्मचारी डीजे सूरज यांना इथे सन्मानित केलं जाईल तर पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये भाग पडली त्या आमचे मंगेश फडके बाईकमॅन नितीन पाटील कोपरुली आपण सुद्धा स्टेजवर यावं मी विनंती करेन संभाजी मस्कर जय हनुमान नेरे संघाचे कोच आहेत आपण नितीन पाटील कोपरुली मंगेश फडके कोपरुली पंचांची खूप चांगली भूमिका 5 रात्रीमध्ये पार पडली त्यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं तर आपण पाहतोय जनरेटरची आम्हाला अप्रतिम सेवा देणारे त्या जीटीसी लाईव्हच्या कर्मचारींना सुद्धा सन्मानित केलं जाईल मी शैलेश पाटील जयदास पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण ग्लोबल टेनिस क्रिकेटची टीम चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांना सुद्धा येथे सन्मानित केलं जाईल यानंतर जनरेटर वॅनचे आमच्या ऑपरेटर होत्या विकास पाटील साहेबांना सुद्धा येथे सन्मानित केलं जाईल लाईव्ह टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेटची सुद्धा खूप चांगली सेवा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली विकास पाटील जनरेटरची शानदार सेवा त्यांना सन्मानित करण्यासाठी मी शैलेश पाटील यांना विनंती करेन त्यांना सुद्धा आपण सन्मानित करायचा स्पर्धेच्या माध्यमातून आमचे समालोचक असतील स्कोरर असतील सन्माननीय विष्णू वाघमारे साहेब सरपंच धुंद्रे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत सन्माननीय गुरुनाथ उसाडकर साहेब यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय कृष्णा सिनारे साहेब सन्माननीय अविनाशी पाटील साहेब माजी सरपंच प्रभाकर पाटील साहेब आणि मच्छिंद्र पाटील साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत मी आमच्या स्पर्धेच्या मी राजू मेसरी साहेब आणि अनंता पाटील साहेब आमचे ट्रॉफीचे स्पॉन्सर आपण मान्यवरांना सन्मानित करायचं तर रायगडचे आमचे बेस्ट स्कोरर कांचनभाई पालकर द ग्रेट खनी आपल्याला सुद्धा येथे सन्मानित केलं जाईल सोमनाथ पाटील आपण सुद्धा यावं मी डॉक्टर राजू टाटरे यांना विनंती करेन आमचे स्कोरर मित्र खूप छानची भूमिका त्यांनी 5 रात्रीमध्ये पार पाडली तर त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल तर अनंता पाटील साहेब आणि राजू मेसरी साहेब आपल्याला विनंती करतो आपण विष्णू वाघमारे साहेब सरपंच धुंद्रे गुरुनाथ उसाडकर साहेब हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत कृष्णा सिनारे साहेब अविनाश पाटील साहेब आणि प्रभाकर पाटील साहेब मच्छिंद्र पाटील साहेब या मान्यवरांना आपण सन्मानित करायचं आहे डॉक्टर राजू टाटरे यांना आम्ही विनंती करतोय आमचे 2 स्कोरर अप्रतिम शानदार सेवा द ग्रेट खली रायगडचे आमचे बेस्ट स्कोरर कांचनभाई पालकर केवाळे आणि सोमनाथ पाटील वाजे आपण सुद्धा स्टेजवर यावं आपल्याला सुद्धा येथे सन्मानित केलं जाईल सोमनाथ आपण सुद्धा यावं पंचांना विनंती सामना सुरू करायचा आहे सामना सुरू करायचा आहे जाऊया आपण पहिल्या अंकाकडे तर आमच्या डाव्या साईडने जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना मी विनंती करेन की प्लीज पाठीमागे व्हा तुम्ही जे समोर प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करेन प्लीज आपण या स्पर्धेचे ओलक आहात या स्पर्धेचे तुम्ही बिग सपोर्टर आहात प्लीज थोडस पाठीमागे राहा जेणेकरून कोणतं व्यत्यय येणार नाही तर जाऊया मॅच कडे तुम्हाला नक्की जिथून पाहायला मिळतं पहिला चेंडू रिलीज करत असताना संपूर्ण सर्वांचा आभार व्यक्त करण्याची वेल अंतिम मुवमेंट मध्ये येत आहेत वेलकम टू मेगा फिनाले
आणि या रात्रीमध्ये आपण आनंद घेत आहेत. मेगा फायनलमध्ये दोन संघ, लास्ट मॅच ऑफ द टूर्नामेंट, दोन्ही संघ आर्या इलेव्हन धुंद्रे, तर स्टार ओवे बिग फाईट मॅच. ज्या ज्या वेळेला धुंद्रे संघ या स्पर्धेमध्ये खेळले, ज्या ज्या वेळेला धुंद्रे संघ या मैदानामध्ये खेळलेत, तेव्हा त्यांनी ट्रॉफी जिंकलेत. हे इतिहास या मैदानावरील, परंतु यावेळेस तुटून पडलं तर फलंदाज नक्कीच आहे डी फाईन लेगलर, नक्कीच आलेला हा तोसीपच्या बॅटमधून पहिला दणदणीत चौकार. खाली गोली के रफ्तार से गेंद सीमा रेखा का दर्शन देने के लिए दंदनाता हुआ चौवा. तू जमाना समान घेऊन येतो पतया कर ले डोंगराव मार घुमे अंगान वो तुझे संगान उम्र उरव तन देवला वो तुझे नावानी नावडलती दरिया न सगदान. तुम्हाची सूचना आहे केवाळे संघाचे अतिशय अष्टपैलू क्रिकेटर प्रभाकर पालकर, आपण कांचनबाई पालकर यांच्याशी लगेच संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच ओमकार पाटील यांच्याकडून निकोसाठी देखील शुभेच्छा येत आहेत. मॅच कडे आपण बोलूया. स्ट्राइक अँड एंड कडे हा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला एक्स्ट्रा कव्हरीच्या मध्ये सुरेख कव्हर ड्राईव्ह, विराट कोहली यांची आठवण करून देणारा फटका, आणखीन एक दणदणी बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्स डीजे मास्टर. इथे आपण पाहतो DHFL कंपनीचे कर्मचारी सन्माननीय श्री दीपक मस्कर, खऱ्या अर्थाने उद्या कामाचा लोड असल्यामुळे, खऱ्या अर्थाने आणि मार्च एंडिंग असल्यामुळे निश्चित स्वरूपात त्यांनी आम्हाला इथे इशारा दिलेला आहे की उद्याची सुट्टी त्यांनी रद्द केलेली आहे. स्वागत आहे तुमचं. नक्कीच या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट जर तुम्ही पाहिले असेल, त्यांचे टोटल सबस्क्रायबर देखील इथे पूर्ण होत आहेत 133,000 जास्त, आणि डबल 53,000 जास्त प्रेक्षकांना या स्पर्धेला घरबसल्या लाईव्ह 5 दिवसामध्ये पाहिलं आहे. ती सर्व इन्फॉर्मेशन आमच्यावरती पोहोचतात, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. सर बॅक टू बॅक दोन चेंडू, दोन चौकार तुझ्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालं असेल. हा चेंडू सन्मान डील आहे, चेंडू चालतोय शॉर्ट कव्हरमध्ये, तोपर्यंत तिथे चेंडू फील्ड केला जाईल. मिळाला अवधी एक सिंगल पूर्ण करण्याचा, आणि खरी रणनीती आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला सक्सेस मिळायचं असेल, कोणत्याही गेममध्ये तुम्हाला सक्सेस मिळायचं असेल, तर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गेम तुमचं टीम मॅनेजमेंट, तुमचं सर्व. तर नक्कीच आपण जाऊया मॅचकडे. या एका धावण्या संघ जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्या फलकावर. हा चेंडू व्हेरी गुड स्ट्रोक, चेंडू साईल सरळ स्क्रीनवर, 6 धावेसाठी ब्रँडेड षटकार. सो मच थँक्स. तर सन्माननीय किरण पाटील आणि संत दादा पाटील, आपण व्यासपीठावर यायचे आहे. किरण पाटील यायचे आहे व्यासपीठावर, त्याचबरोबर संतोष पाटील आपलं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. तर सांगणे संघाचे बिग सपोर्टर भालचंद्र पाटील साहेब, आपण कुठे असाल, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. धावसंख्येने मात्र इथून उत्तुंग भरारी घेतले, 15 धावा ऑन बोर्ड वर. तुम्हाला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मीनल सिनारे प्रमुख गोलंदाजावर चढवलेला हल्ला, आणखीन एक चेंडू डीप फाईन लेगला सीमा पार जातोय, 4 धावेसाठी चौकार. पहिले षटक इथे संपलाय, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा कुठून काढल्या त्या 19 धावा, एकही फलंदाज बाद नसल स्टार ओवे टीमच्या फलंदाजानं. हा सन्माननीय संतोष पाटील आणि किरण पाटील आमचे आयोजक आहेत, दोघांस आपली इथे विनंती आहे. संतोष पाटील, किरण पाटील आपण लगेचच यायचे आहे व्यासपीठावर, यावा लवकर या, लगेचच यायच्या. बघा संतोष पाटील, किरण पाटील फार मोठे योगदान आहे आपल्या क्रिकेट स्पर्धेला. तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने मान्यवरांचं आभार प्रदर्शन केलं जाईल, आणि आज या खऱ्या अर्थाने प्राचीन आणि उपसरपंच अर्थात नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील दादा पाटील यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपण आजमावतो, आणि या क्रिकेट स्पर्धेत आजची खऱ्या अर्थाने बक्षीस वितरण सोहळे आणि सांगता होणार आहे. स्पीडअप करायची आहे O2 वैभव फोपी. मनोहर पाटील माझे, तुम्हाला व्यासपीठावर यायचंय. एकूण नावसंख्या फोल करू, पहिल्या षटकात तब्बल कुठून काढल्यात 19 धावा, आणि नक्कीच ग्रँड उपाधी ज्यांना दिली आम्ही ते मनोहर पाटील मिस्टर SK भाई, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गेल्या 5 दिवसामध्ये खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी त्याने देखील दिलं आहे. हा चेंडू खोलवर, पहिला चेंडू ज्ञानेश्वर उसाटकर अनुभवाचे बोळ बोलत असताना मैदानामध्ये, पहिला चेंडू कोण उचलेल या खेळाडूला या मैदानावर डेच्या स्पर्धेमध्ये, ज्यानं 2-व्हीलर बाईक, आपल्या स्वप्नातील पहिली बाईक,
जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील ठरलं त्यांचा संघ. आणि नक्कीच इथून तेच मैदान हे लक्की मैदान त्यांच्यासाठी आहे आणि तेच चांगलं प्रदर्शन मैदानामध्ये करत असताना ओरपीज होता सरळ फेकून दिलं चेंडूला काऊ कॉर्नर रिझम मध्ये. व्हॉट अ फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षक होते आधी भगतच्या माध्यमातून एकदा जोरदार झाले ते क्षेत्ररक्षकासाठी. तब्बल आपल्या क्षेत्ररक्षणातून खूप चांगला एफर्ट देत असताना पाच जावा आपल्या संघासाठी वाचवत आहेत. गुड फिल्डिंग, बरेचसे असे खेळाडू आहेत जे बेस्ट फिल्डिंगच्या रेसिंगमध्ये आहेत आणि अधिक देखील त्या रेसिंगमध्ये जरूर सापडतील. परंतु दोन नावं खूप टॉपला असतील जरूर. परंतु नक्कीच जाऊ या मॅचमध्ये. आपण एकूण धावसंख्या फलका 20 जावा जरूर पाहायला मिळत आहेत. अनेक पारितोषिक आहेत परंतु इथून आणखी एक चेंडू हवेमध्ये. अधिक चेंडू काले तर जज करते खूप चांगलं इथून असेल फलंदाज बाद. प्रेम करा तुम्ही, त्याला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी भंगार भंगार प्रेम नाही करायचं. तर नक्कीच अनेकसे नियम आम्ही अगोदर देखील सांगितले होते. एका विकेटसाठी पाच धावा दिले जातील. सन्माननीय बोकरबिडा उरणीतील आदरणीय देवनभाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. आपण यावं आपल्या मनपूर्वक आम्ही इथे सर्च स्वागत करत आहोत. IGBL माताडी कामगार संघटनेचे लीडर सन्माननीय संदीप बामगुडे यांना आम्ही क्रिकेटचा आनंद घेताना पाहतो. तुमचं स्वागत करू. ओ टू दीपक फडके आणि वैभव पोपी. थँक्यू सो मच महागुडे एमडी गडगे सर. इथं मैदानाकडे पण जाऊया. फलंदाज बाद झाल्यात मात्र इथून ज्ञानेश्वर उसाडकर खूप चांगली गोलंदाजी करत असताना तेवढीच दिलेली अधिक न 7 मागील दोन चेंडूमध्ये त्यांना. एकूण धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतात 20 आणि ज्यामध्ये निकेश बाद झाले. हा चेंडू खोलवर होता यॉर्कर लाईनचा. आणखीन एक चेंडू खूप चांगला एफर्ट देत असताना आपल्या बॉलिंगमधून आणि इथून खूप चांगली रनिंग भेटून विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि दोन धावा वेगाने दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून कम्प्लीट केल्या जात आहेत. मेगा पिनाले दोन्ही संघ विजयासाठी असवसतील. दोन्ही संघाच्या नजरा फर्स्ट ट्रॉफीवर लागले आहेत. मात्र इथून कोणाचं स्वप्न पूर्ण होणार बरीचशी पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळत आहेत इथून या स्पर्धेमध्ये. मालिका वेरासाठी टू व्हीलर बाईक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आपण LCD अशा ट्रॉफ्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक नियम पुन्हा एकदा लक्षात घ्या. आमच्या आयोजकाने आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. एका संघामध्ये सर्व पारितोषिक जर गेली तर ते दिले जातील आणि ज्या खेळाडूने मेहनत केली आहे त्या मेहनतीचं फळ त्याला मिळेल हे लक्षात घ्या तुम्ही. आणि मॅन ऑफ द सिरीजच्या रेसिंगमध्ये असू द्या त्याला एका विकेटसाठी 5 धावा नमूद केल्या जातील. हा चेंडू डिपेंड्स केलाय एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू जातो. एक सिंगल आले दुसऱ्या धाव्यासाठी वेगानं थ्रो इतक्या वेगानं होत नाही आहे. चांगली रनिंग भेटून विकेटचं प्रदर्शन तुम्हाला परत असताना नक्कीच मैदानात पाहायला मिळतात आणि चांगला ताळमेळ दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. नेहमी आपण सातत्यानं म्हणत असतो तुम्हाला विकेटवर साझेदारी करायची असेल तुमच्यामध्ये ताळमेळ हवा असेल तर तुमच्यामध्ये येस नो अर बेट हे कॉलिंग तितकंच महत्त्वाचं असतं. आणि ते कॉलिंग करून दोन्ही खेळाडू धावसंख्या जमवत आहेत आणि खेळपट्टीवर धावत आहेत देखील. दोन धावांनी संघ जाऊन पोहोचला. 24 निकू बाद झाले होते. त्यानंतर त्यांची जागा सांभाळण्यासाठी सोहेल मैदानामध्ये आले आहेत आणि त्याची इथून सलामीला आलेला फटका तोशी पडेल खूप चांगला एफर्ट देत असताना. शॉर्ट पिच चेंडू होता इथून फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. एकदा पूर्ण देखील झाले आणि इथून सिंगलला प्राधान्य देत असताना इथून ज्ञानेश्वर उसाडकरचं एक सक्सेसफुल षटक. सक्सेसफुल यासाठी मिळेल की एक विकेट देखील त्यांना मिळाल्या आणि खास करून एक मोठा फटका षटकार चौकार फलंदाजाने त्याने ओव्हरमध्ये मारून दिला नाही आहेत आणि फक्त धावा खर्च केले त्या 6 आणि एक विकेट घेत असताना. तर स्पीडअप करायचे बघा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाला आमची विनंती असेल. तर मित्रांनो आमचं लक्ष आहे इथे आमचे आयोजन कमिटी मेंबर्स आहेत जितेश पाटील आणि गीतेश पाटील. एक सामना आपण पाहतो धुंद्री विपक्ष ओवे की या सामन्यामध्ये या अंतिम सामन्यामध्ये कोण विजेता ठरणार अशी त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने आकडेवारी आपण इथे पाहतो. एक खूप मोठी चर्चा आहे की कोण विजेता होणार. परंतु या क्रिकेट स्पर्धेसाठी मित्रांनो ज्यांनी दमदार योगदान दिलेलं आहे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी LCD TV पुरस्कर्ते सन्मान्य संतोषदादा पाटील आणि त्याचबरोबर स्वर्गीय राजाराम हरी पाटील यांच्या स्मरणार्थ 16 संघांना ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सरशिप केलेले आहे ते सन्मान्य किरणदादा पाटील. आपणास आमची विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं आणि या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा यथोचित तिथे गौरव केला जाईल. थँक्यू. आपण गेल्या 5 रात्रीमध्ये खूप मोठी उदाहरण याच्या क्रिकेट स्पर्धेला येताना पाहायला मिळते आणि सक्सेसफुल स्पर्धा
तुम्हाला या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला भेटले. प्राचीन शिक्षक व उपसरपंच शिक्षकाच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांनी आम्हाला साथ दिले त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. सहाव्या तिसऱ्या षटकाकडे अमर पाडे आले आहेत गोलंदाजी मार्क बाहेर तिसरं षटक घेऊन. पहिला चेडू फुलर लाईन वरील सन्मान दिले चेंडूला सिंगलाली दुसरे धावेसाठी प्रयत्न केला जातोय. इथून हाय रिक्स थ्रो चुकीचा ओव्हर थ्रो होतोय आणि चेंडूचा पाठलाग तिथे खेळाडू तिथे करतायत. तिसरी धाव पूर्ण चौथी धावेसाठी निघाल्यात आणि चार धावा पाहता पाहता वेगाला पूर्ण केले गेले. पहा एखादी चुकी आणि एक चुकी किती महत्वाची असते. एकाच चुकीचं पूर्णतः आपल्या संघाला त्याचा भुगतान भोगावं लागतं. याचं उत्तम उदाहरण तुम्ही पाहायला मिळालं असेल. एका खेळाडूची चुकी पूर्ण आपल्या संघाला ती चुकी भोगावी लागत असते आणि जो उत्तम उदाहरण केबाली संघाने केलेल्या बऱ्याचशा चुक्या आज त्यांना रात्रभर झोप लागणार नाही आहे. परंतु त्यांचं स्वप्न होतं सुपर एटमध्ये जाण्याचं, ते स्वप्न जरूर पूर्ण झालं. परंतु बऱ्याचशा चुका त्यांना स्पर्धेमधून बाहेर घेऊन गेल्या. जाव्या मैदानाकडे या चौकर्ण संघ जाऊन पोहोचेल तो तब्बल 29 धावांवर आणि या चुका इथून दुसऱ्या संघाला सुधाराव्या लागतील. कारण की समोर तिथं ताकदवर संघ आहे. इथून टायमिंग अलर्ट करतात प्रवीण चोरगे मेना बाहेर आणि इशारा देखील करतात जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चौकर्ण संघ जाऊन पोहोचला 29 वर अमर पांडेल याचं मोठं ॲटिट्यूडनं स्वागत केलं. फटना तोशी पडेल ना आणि चौकर्ण स्वागत जरूर केलं आहे. परंतु अमरची इथून कोणती रणनीती असेल याच्याकडे देखील लक्ष केंद्र केलं जाईल. राईट मोर्त विकेट आले होते चंडूला टॅप केला आहे. श्रीतुरक्षा फर्स्ट स्लिप मधून पोहोचताय शॉर्ट टर्नमेंट मध्ये आणि तिथे वेगळं पूर्ण देखील केले गेले एक सिंगल. तोशी बोले स्ट्राईक चेंज करताय. स्ट्रायकर इन कडे तिरावे सोहेल ज्याने एक सोहेल पडेल ज्याने एकही चंडूचा सामना केला नाही आहे. परंतु इथून कोणते योगदान देतील आपल्या टीमसाठी याच्याकडे देखील पूर्णतः प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. कमबॅक केलं अमरला पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि एक फक्त सिंगल खर्च केली गेली आहे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर सोहेल पडेल यांची भूमिका काय असेल या मॅचमध्ये. मोठा फटका खेळायचं होतं अपील लावली झाली आहे आणि दोन्ही पंच आपण पाहू शकाल इशारा त्यांचा येत नाही आहे आणि अपील झाली होती त्या अपिलेला फेटाळून जरूर लावलं जाईल. आणि नक्कीच इथून निर्धावन चेंडूची सांगता होत असताना कारण की या अंतिम मुवमेंटमध्ये खूप महत्वाचे ते विकेट्स आणि खूप महत्वाचे ते डॉट चेंडू. तिसरं षटक मार्गग्रस्त आहे. तिसऱ्या षटकात तीन चेंडू फेकले गेलेत आणि धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळते तर 30 धावा. गोलंदाज अमर पुन्हा एकदा तयार असेल. चांगलं कमबॅक करत असताना आपल्या गोलंदाजीतून चेडू चांगली यावेळेस घरेंगल डिपमध्ये लॉंगामध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत. प्रवीण थोडस वेळ जरूर घेतात चेडू उचलण्यासाठी. परंतु दोन्ही फुटांना मानस दाखवलं फक्त सिंगलचं आणि इथून सोहेलनं आपलं अकाउंट देखील ओपन केलं गेलंय. जवळपास 50 स्ट्राईक रेट तुम्हाला त्यांचं मैदानात जरूर पाहायला मिळते. आणि मी विनंती करेन टीम डोंद्रे संघाला प्रत्येक चेंडूवर आपण शॉर्ट टीम मीटिंग घेऊ नका. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अद्यापर्यंत आम्हाला प्राईस सेरेमनी आणि उत्तरार्ध देखील बाकी आहे आणि मध्यरात्री पलटून देखील गेली आहे. हा चेंडू आपण पाहू शकाल चांगलं इन्स्ट्रक्शन ज्ञानेश्वरच्या माध्यमातून तेवढी चांगली गोलंदाजी अमर देखील इथून सिद्ध करतायत. आणि इथून पाहू शका मिळालेल्या संधीचं सोनं कसं केलं जातं. त्याचं उत्तम उदाहरण मैदान जरूर पटून दिलं अमरना. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय ज्ञानेश्वर उसाडकरनं ज्याप्रमाणे सुंदर गोलंदाजी केली होती अजून लाईनवरील आणि नियंत्रित टप्प्यावर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली तसंच त्यांच्या पावलावर पावलं ठेवून गोलंदाजी करत असताना आणि चांगलं प्रदर्शन करत असताना अमर पाडील पाच चेंडू फेकले त्याने आणि धाबा खर्च केले ते 6 लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर या षटकामधील अखेरचा चेंडू आणि नक्कीच शेवट गोल करतायत. आणि यस यस चेंडू जातो सीमा पार लांबामधून 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. हॅलो इथे कार्यार्थाने आपण पाहतो नेरे गावचे सलमान खान चाहते आणि दबंग म्हणून परिचित असणारे कार्यार्थाने राकेश जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत करू. त्याच्यानंतर मंगेश मगर आपलंही मनपूर्वक आम्ही ते सर्च स्वागत करत आहोत. ओ टू वैभव नक्कीच जाऊया मॅचकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 19 दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 6 तर तिसऱ्या षटकामध्ये कुठल्यात 12 धावा. टोटल स्कोरबोर्ड आलेत एकाकडच्या मोबदल्यानं 37 धावा टीम स्टार ओवे संघाच्या. मात्र इथून नाणेफेकीचा कॉल जिंकण्यानंतर प्रथम क्षेत्र निर्णय घेणारा संघ
धुंद्रे संघ खूप साऱ्या अपेक्षा असतील त्यांच्या संघाकडून आणि हे मैदान त्याच्यासाठी लकी आहे आणि ते पुन्हा एकदा उदाहरण त्याने पटवून दिलं आहे. यंदाचा हंगाम या धुंद्रे संघानं खूप चांगल्या रीतीने गाजवलाय आणि बऱ्याचशा ट्रॉफी आपल्या नावावर देखील केल्या तर तेवढा चांगला दणका परफॉर्मन्स स्टार अवे टीमचा. सन्माननीय विजय शेट्टा उसरकर याच्या स्टेजवर आपण उपसरपंच साहेब आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतात. वैभव पाटील अखेरचं षटक येणार आहे मात्र टॉप एज सुंदर क्षेत्ररक्षण चांगला झेल टिपला आहे क्षेत्ररक्षक होते नितीनच्या माध्यमातून आणि दुसऱ्या हातामध्ये टीम ओबेला. आई लव्ह यू ऑल दोस्तों. विजय शेट पाटील यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत. इथे आपण पाहतो मित्रांनो सलमान खान सुप्रसिद्ध सिनेस्टार सलमान खान चे चाहते दबंग म्हणून सहाव्या मैदानाकडे आपण नवीन फलंदा मैदान इन होत आहेत. नंबर आपण पाहिले असेल चौथ्या क्रमांकासाठी सोय पडेल. हा चेंडू उंचावरून खेळायचा होता चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही या डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होता थोडासा नेम चुकीचा होता मी तर म्हणेन मात्र इथून एक सिंगल देखील जोडली जाईल त्याच्या माध्यमातून. ओव्हर टीमची टोटल ओव्हरऑल परफॉर्मन्स तुम्ही पाहिला असेल या इनिंगमध्ये पंचवीसच्या कधी बाईसच्या स्वरूपाने धाव आली आहे सांगी कोट्यामध्ये धाव आम्ही जोडू आणि इथून संघ जाईल पोहोचेल तो तब्बल 38 या धावसंख्या बलकावर. चांगली गोलंदाजी झाली आहे सोमनाथ कारण की स्टार ओव्हर टीम संघासारख्या संघासमोर आपण गोलंदाजी करतो ही अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो धुंद्रे संघासाठी त्यांच्या गावासाठी देखील आणि जेवढ्या प्रमाणात चांगली गोलंदाजी होत्या स्तुती करावी तितकी कमी असेल गोलंदाजी करणाऱ्या टीम धुंद्रे संघाची परिणाम बाद येते धावचीच्या स्वरूपानं. आय लव्ह यू ऑल चे चाहते इथे राकेश जाधव थोडीशी इथे झलक दाखवणार आहेत मित्रांनो. डीजे प्ले आय लव्ह यू ऑल दोस्तों. ना कोई मंजिल है ना कोई साथी है फिर भी निकल पड़ा घर से जहां जिसकी तलाश है वही साथी है वही मंजिल है. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोज़े आए आ जिंदगी में आना. जाने जाना ढूंढे तुझे दीवाना. नक्कीच हे होतं तुमचं एंटरटेनमेंट आणि एकूण धावसंख्या फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील त्या धावा आल्या त्या तब्बल 38 धावा ज्यामध्ये ओव्हरऑल परफॉर्मन्स तुम्ही पाहता दयाबाजी संघाची धाव सावरत तोषप पटेल ज्याच्याकडे खूप साऱ्या जबाबदारी आहेत सलामीला आलेल्या फलंदा मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात अद्यापर्यंत आपलं स्थल टोकून बसलेत आणि अक्षरशः फाडासारख्या मैदानामध्ये आणि सह्याद्रीसारख्या मैदानामध्ये उभे राहिलेत आणि दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. फेकी इथून जरूर होते मात्र दोन धाबा देखील फेकांना पूर्ण केल्या जात आहेत. या दोन धाबांनिशी इथून संघ जाऊन बसे स्टार ओवे संघ टोटल धावसंख्या पाहायला मिळते ते 40 धाबा. उत्तरार्धामध्ये बिग फाईट सामना तुम्हाला देखील पाहायला मिळेल कारण की धुंद्रे संघामध्ये देखील फाईट आहे या धावा चेस करण्यासाठी. काही चेंडू शिल्लक असतील या लास्ट ओव्हरमधील वैभव देखील खूप चांगली गोलंदाजी करतायत. मिलन सिराडेचा अपवाद वगळला तर तिन्ही गोलंदाजांचा चांगला परफॉर्मन्स केला लिडल एज आणि स्वतः श्रेष्ठ चेंडू काढले आणि इथून फलंदाज बाद होतोय. आई लव्ह यू ऑल होते जलस थँक्यू. ही इनिंग झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांना जवळपास 10 मिनिटं आम्ही देऊ आणि तेवढ्या वेळेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स होईल तुमच्या मनोरंजनासाठी. हा चेंडू एक आगावेगळा स्ट्रोक लगावायचा होता आणि एक धाव मिळेल या चेंडू मागे जरूर पोहोचे इशारे करतो बाईच्या स्वरूपाने धाव होती आणि बाईच्या स्वरूपाने संघ जाऊन पोहोचे स्टार ओवे संघ. पहिलं सत्र इथून संपलाय 24 चेंडूचा खेळ संपलाय आणि 24 चेंडूमध्ये प्रथम फलंदाजी करणार ओवे टीमनं.
जमवले तर तब्बल 41 धावा आणि 42 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे डोंद्रे संघासाठी. आणि या दहावा मित्र म्हणजे डोंद्रे संघाला फाईट देण्यासाठी आणि चेसिंग स्कोर असेल पण तो स्टार ओव्हर संघ कशा रीतीने परफॉर्मन्स देईल आपल्या गोलंदाजीतून याकडे देखील खूप साऱ्या प्रेक्षकांच्या नजर असतील. आणि बऱ्याचशा प्रेक्षकांना आम्हाला साथ दिली आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला नक्की समालोचन करण्याची संधी दिली अंतिम रात्रीमध्ये. तर त्याबद्दल मी नक्कीच प्राचीन ग्रुप आणि उपसरपंच चषक या माध्यमातून आपल्या सर्व आयोजकांचा खूप आभार व्यक्त करेन. आणि मी आजच्या रात्रीमध्ये इथेच थांबतो आणि नक्कीच तुम्ही थांबू नका, पाहत बसा आणि ऐकत बसा प्राचीन चषक आणि उपसरपंच चषक. आणि तत्पूर्वी जावं उत्तरार्धामध्ये मनोहर पाटील यांच्याकडे. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा I love you guys मेरा ही जलवा हाँ जलवा तो भैया जाविने सुन अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा सलमान खान वाजेपूरला येत असतो त्यावेळेस आवर्जून राकेश जाधव त्यांची भेट घेण्यासाठी जात असतात. आणि पहिला मेसेज राकेश जाधव यांना त्यांचा आवर्जून असतो. स्वागत आहे तुमचं वलव्या सामन्याकडे. मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत बघा, सर्व प्रेक्षकांना आमची विनंती आहे आपण सीमरेसेच्या बाहेर संपर्क साधायचे आहे. मित्रांनो, क्रिकेट स्पर्धा आपण इथे पाहतो प्राचीन आणि त्याचबरोबर उपसरपंच नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील दादा पाडेल यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. सन्मान्य प्राचीन ग्रुपचे सर्वे सर्वा, सन्मान्य राजेशजी डाके सर, सीईओ प्रणवजी डाके, मंगेश डाके, रामचंद्र डाके, त्याचबरोबर सन्मान्य जयराम गवते आणि राम मस्कर यांचं फार मोठं योगदान आहे क्रिकेट स्पर्धेसाठी. तर खऱ्या अर्थाने राकेश जाधव यांचे ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांची खूप गर्दी झालेली आहे. ते सर्व चाहत्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करू. तर रामदा दादा गायकर यांच्या वतीने रामदा दादा गायकर दानशूर व्यक्तिमत्व 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देणग्या स्वरूपामध्ये जोरदार टाळ्यामधून त्यांचं स्वागत करावं. आणि खऱ्या अर्थाने या मैदानाचे संरक्षक पारेकर सुद्धा ते आहेत, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. धुंद्रे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विष्णू वाघमारे साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं, विद्यमान सरपंच आहेत, स्वागत आहे आपलं. तर विनंती असेल जे व्यासपीठासमोर खेळाडू कक्षासमोर जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती असेल की आपण थोडस शांतता राखा, ही विनंती असेल. तर विनंती असेल विजय शेठ पाटील, किशोर शेठ पाटील, ग्रामपंचायत सदस्य धुंद्रे यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आर्या 11 तिरंगा धुंद्रे संघ ज्याच्या मुलीच्या नावानं हा संघ खेळला जातोय, विजय शेठ पाटील यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत असेल. थोडीशी शांतता राखा, व्यासपीठाच्या समोर ही विनंती असेल. पहिल्या सत्रामध्ये 41 धाबा जमवल्यात, 42 धाबांचा पल्ला गाठायचा आहे. सोयल पटेल हा गोलंदाज, स्ट्राईकला फलंदाज महेश जाधव, पंचांचा इशाराला सामना सुरू होण्याचा, चांगली पंचांची भूमिका पाहिली. महेश शेलार, अमर पाटील ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती 2 धाबा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती. मेगा फायनल मैदानी बांधतोय,
42 धावांचा पल्ला गाठत असताना 10.50 सरासरी धावा जमवच्या पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा जमवल्या गेल्यात. मागच्या सामन्यामध्ये शुंड्या धावसंख्येमध्ये बाद झाला होता महेश शेलार अर्थात साई शेलार फलंदाज. त्यानंतर मात्र या पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा जमवल्या गेल्यात. सुरेख पंचाची भूमिका स्क्वेअर लेग पंच मंगेश फडके ह्या मैदानावरती पहिली बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती प्रवीण चोरग्याच्या नावावरती 2 बाईक आहेत. मोठा फटका चेडू सीमा पार षटकार 6 धावा. साधा विनी संघ जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. सुरेख कामगिरी पाहिली डेच्या स्पर्धेमध्ये केली याच मैदानावरती सुरेख खेळ केला होता. चॅम्पियन ठरला होता हा संघ. हा मैदान म्हटलं की नक्कीच दुधरे संघासाठी लकी मैदान आहे कारण या मैदानावरती चांगला खेळ या संघाचा अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलाय. पुन्हा एकदा ऑफसाईडला चेंडू फेकलाय चांगली लाईत नाहीये पंचाचा रिषद अवंतरचा. अवंत धावीने संघ जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये सोयल पटेल हा गोलंदाज महागडा ठरलाय. हॅलो धुंदे क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी गुरुनाथ उसाटकर गणेश शेठ उसाटकर सन्माननीय बलिराम सिनारी साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. दीपक ऑफसाईडला चेंडू फेकलाय निर्धाव चेंडूची सांगता होते. 42 धावांचा पल्ला गाठायचा सुरुवात चांगली झाली आहे. सोमनाथ पाटील आमचे गुणलेखक खानचंद्रदा पालकर हे आम्हाला माहिती देत असताना पहिल्या चेंडूवरती 2 दुसरा चेंडू षटकार त्यानंतर अवंतर आणि हा चेंडू डॉट फेकला म्हणजे 3 चेंडूमध्ये 9 धावा जमवल्या गेल्यात. मेगा फायनल प्राचीन झटकामध्ये नाव कोण कोरेल इनसाइड आउट खेळलाय. वाईड एक शाक लॉग अपच्या दिशेने चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग इशारा करतोय की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या. 2 धावीने संघ जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. अतिशय चांगला फटका होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती. सुरेख कामगिरी ज्या पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला त्या संघानं. हलक्या हाताने दिशा दिली चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जाईल. एका धावीने संघ जाऊन पोहोचला. धावफलकाचा विचार केला 12 धावा धावफलकावर. पहिल्या षटक मार्गस्थ असताना या षटकातील अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. परंतु येणाऱ्या चेंडूवरती अंबर वाढेल पहिल्या चेंडू खेळणारी सज्ज असेल. अरिया 11 तिरंगा धुंद्रे संघ मैदानामध्ये कामगिरी करतोय. अतिशय सुरेख फटका परंतु तेवढ्यात झेल पकडण्याची संधी होती चुकी केली होती तोसी पडेल ना आणि परिणाम बघतोय जीवनदार मिळतोय अमर पाटीलला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावफलकी धावा जर राहिला तर 12 धावा धावफलकावर. तर मित्रांनो खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्याकरता नेरे गावातील संपूर्ण ग्रामस्थांचं फार मोठं योगदान इथे लाभलेलं आहे. मित्रांनो ही क्रिकेट स्पर्धा जरी जानुमान क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ जानुमान व्यायाम मित्र मंडळ आणि अष्टविनायक मित्र मंडळ नेरे यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा जरी असे आयोजन या क्रिकेट स्पर्धेचं केलेलं असलं तरी याचं संपूर्ण श्रेय मात्र आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने संपूर्ण नेरे गावातील ग्रामस्थांना देण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये पाहतो आम्ही जानुमान क्रिकेट संघ नेरे गावदेवी क्रिकेट संघ नेरेचे आमचे मित्र परेश मस्कर असतील सूरज पाटील असतील प्रवीण चोरगे असतील त्याच्यानंतर त्यांची संपूर्ण टीम आदित्य मस्कर त्यांची संपूर्ण टीमने अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली आणि या मेहनतीच्या जोरावर खऱ्या अर्थाने या दमदार खऱ्या अर्थाने आपण क्रिकेट स्पर्धा तर आपण इथे पाहतो धुंद्रे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री विष्णू वाघमारे साहेब त्याचबरोबर सन्मान्य गुरुनाथ शेठ उसाडकर गणेश शेठ उसाडकर आणि बलिराम शेठ सिनारे यांच्या माध्यमातून आमच्या समालोचन ग्रुपसाठी इथे 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मनपूर्वक आम्ही इथे आपला आभार व्यक्त करतो. ओ टू दीपक गोलंदाज सोपान होईल गोलंदाजी मार्ग पर दिशा दिली अतिशय चांगला चेंडू तेवढा चांगला क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगली रनिंग भेटून विकेट या 3 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. ज्या 42 धावांचा पल्ला गाठायचा होता पहिल्या षटकामध्ये 12 धावा 18 चेंडू आणि 30 धावांची गरज होती परंतु पहिल्या चेंडूमध्ये मिळाल्या 3 धावा. येणारे 17 चेंडू आणि 27 धावांची गरज. 17 चेंडू 27 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतील. अतिशय चांगला सामना म्हणतो तेवढं चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षणाचा शामियाना सजवला गेलाय स्टार ओवेस संघाच्या माध्यमातून. यावेळी सोपान होईल हा चेंडू खोदून काढलाय चेंडू जातोय डीप लॉंगांच्या डोक्यावरून दणदणीत षटकार.
करासाठी धुंदरे ग्राम पंचायतीचे विद्यमान सरपंच विष्णू वाघमारे साहेब, गुरुनाथ शेठ उसाडकर विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, बलराम शेठ सिनारे माजी सदस्य आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य गणेश उसाडकर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी धुंदरे क्रिकेट संघाच्या फलंदाजाला 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. साधावीने संघ धावून पोहोचलाय 21 या धावसंख्येवर. निम्मा पल्ला या संघाने पार केलाय. येणारे 16 चेंडूवर 21 धावांची गरज असेल. चॅम्पियन कोण होणार? आर्यविलन धुंदरे संघ की स्टार ओवे संघ? येणाऱ्या 16 चेंडू मध्ये सर्व रिझल्ट आपल्या समोर येईल, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा सोपान होईल. सोपानचा हा चेंडू अतिशय देखणा फटका, डीप एक्स्ट्रा कवरच्या मधून चेंडू जातोय. दणदणीत वेगवान चौकार, 4 धावा. चारधावीने संघ धावून पोहोचलाय 25 या धावसंख्येवर. अतिशय वेगाने फलंदाजी केली जाते. ज्या वेगाने चेंडू फेकला जातोय त्याच वेगाने चेंडूला सीमारेषेबाहेर धाडण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. नक्की जर पाहिले जर ज्या वेळेस या ठिकाणी फायनलचा सामना असतोय, ज्या वेळी नाईट क्रिकेट स्पर्धा असेल त्या वेळेला जर एनडी विभागामध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी लागते, हा या मैदानाचा इतिहास आहे. ब्लॉक ऑन लाईनचा चेंडू फेकला आहे तेवढ्याच वेगाने फलंदाज अंबर पाटीलच्या बॅटमधून एक डाव मिळाले. एका धावीने संघ धावून पोहोचला 26 या धावसंख्येवर. सलामीची जोडी मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. डक मध्ये जर विचार केला तर प्रसन्नता पाहायला मिळाली. आर्या इलेव्हन धुंद्रे तिरंगा धुंद्रे संघाच्या डक मध्ये चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिकरण आज या संघाने दाखवलं आणि आम्ही चॅम्पियन या मैदानामध्ये का ठरतोय, कारण आमची गोलंदाजी धारदार आहे, आमची फलंदाजी चमकदार आहे आणि ती चमकदार फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू ऑफस्टिकला फेकलाय, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही, परिणाम पाहतो निर्धाव चेंडू जी सांगता होते. सोपान भोईर देखील या षटकामध्ये मागराडेला. सोपानने तब्बल 5 चेंडूची फेकी केली, 14 धावसंख्या खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये सोहेल पटेलनं 12 धावा खर्च केल्या होत्या, एकही सफलता नाही. जर सामना जिंकायचा जर स्टार ओवे संघाला तर फलंदाज एका मागोमागे बाद करणं गरजेचं असेल, एखादा ब्रेक थ्रू मिरवणं गरजेचं असेल. हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू येईल. एक धावीने संघ धावून पोहोचलाय. धावफलकाचा विचार केला तर चांगली धावगती पाहायला मिळाली. 27 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त. गर गर थंडीचा महिना माझ्या जीवाची होतय दैना, गेली माहेरी माझी महिना, गेली माहेरी माझी महिना, महिने वाचून झोपत येईना, गेली माहेरी माझी महिना, महिने वाचून. अतिशय चांगल्या प्रकारे दोन मित्रांनो आताच आमचे आयोजक आणि जानमान क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाचे व्यवस्थापक सन्माननीय एक उत्कृष्ट पंच संभाजी मस्कर साहेब यांच्या वतीने आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळतो की आजपर्यंत नेरे गावाच्या प्रत्येक नाईट स्पर्धेमध्ये इतिहास आहे मित्रांनो, असा एक इतिहास घडलेला आहे. फक्त बामन डोंगरी क्रिकेट खऱ्या अर्थाने संघाचा जर आपत वगळला तर प्रत्येक स्पर्धेवर नेरे धुंद्रे विभागातील संघाने खऱ्या अर्थाने आपलं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. आणि बघूया आताच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजेता ठरतो. एका बाजूला नेरे धुंद्रे विभागातील ताकदवर संघ आपण पाहतो धुंद्रे क्रिकेट संघ, तर एका बाजूला खारघर तलोजा विभागातील संघ पाहतो आपण ओवे क्रिकेट संघ. येणाऱ्या 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. गतवर्षी इथे आपण पाहतो या मैदानाचे आमचे पहारेकरी सन्माननीय रामदास गायकर यांचा सन्मान करण्यासाठी मी सुनील दादा पाटील आमचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि त्यांच्या नावाने आपण उपसरपंच चषक पाडतो. सुनील दादा त्यांचं आपण इथे स्वागत करावं. ओ टू दीपक गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवर. पहिला चेंडू खोदून काढले कार्पेटसाठी, वेगाने चेंडू डीप लॉन्ग काढला, एक धाव पूर्ण केली जाईल. महेश शेल्याच्या बॅटमधून निघते. एका धावीने संघ धावून पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. अतिशय चांगली फलंदाजी, धावसंख्येचा विचार केला 11 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. हॅलो तर मित्रांनो खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेचे दमदार नेतृत्व संतोषदादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्याचबरोबर किरण भाई पाटील यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे. स्वागत आहे क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून फार मोठं योगदान. त्यामध्ये आमचे शैल्य दादा पाटील असतील, संभाजी मस्कर असतील, अतिशय चांगल्या प्रकारे योगदान आहे. ओ टू दीपक प्राचीन चषकासाठी खूप मोठं योगदान आपण पाहिलं. शैल्य दादा पाटील, समीर दादा पाटील, संतोष पाटील यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण नेरे ग्रामस्थांचा मोठा फटका डीप लॉकच्या वरून चेंडू सीमा पार, 6 धावा. क्या ठोका यार. मित्रांनो
मित्रांनो, या फलंदाजाचं पनवेल तालुका युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि या स्पर्धेला 16 संघांना टी शर्ट दिलेले किरण दादाने खऱ्या अर्थाने स्वागत केलेले आहे. ओ टू दीपक, अतिशय चांगला फटका या ठिकाणी पाहिला. डीप लॉंगनला पुन्हा एकदा चेंडू येतोय. एका धावीने संघ धावून पोहोचला. धावफलकाचा विचार केला तर 35 धावा धावफलकावर येणारे. चेंडूचा विचार केला, 7 धावांची गरज असेल. 9 चेंडू 7 धावा. सामना ज्या गोलंदाजीच्या जोरावरती स्टार ओवे संघाने जिंकला होता तोच स्टार ओवे संघ यावेळेस मात्र आर्या 11 तिरंगा धुंद्र संघासमोर नांगी टाकले. कारण खराब कामगिरी गोलंदाजी तोशी पटेलने केली. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न नाही. चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा. आज कारवारणी उरकून चल लवकर जाऊ शेताच्या बांधावर. नित्य नेमाने जाऊ चेरोबा घेतल्यावर सुखी होईल ग संसार. नित्य नेमाने जाऊ चेरोबा घेतल्यावर सुखी होईल ग संसार. अध्यक्ष विजयदादा पाटील यांच्यावर. विजयदादा पाटील धुंद्रे, विजय शेठ पाटील, आर्यश टीमचे विजयदादा पाटील यांच्या वतीने दोन्ही फलंदाजाला महेश आणि अमर तुझ्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक ते जमा झालेला आहे. येणाऱ्या स्टेजवर आयला येर स्पेशलिस्ट घ्यायला स्टेजवर आयला. आई वाक्याची वाला टायमिंग का फा अतिशय चांगलं आहे डीजे मास्टरचा. पंचांचा इशारा तो चेंडू अबांतरचा. या अबांतर धावीने संघ धावून पोहोचतोय 40 या धाव संघावर. 2 धावांची गरज असेल विजयास. 2 धावांची गरज असेल. त्यानंतर जर सामना या ठिकाणी संपला तर जल्लोष करू शकतो प्रेक्षक वर्ग. गोलंदाज पुन्हा एकदा अबांतर चेंडू फेकलाय आणि सामना जिंकलाय दुधरे संघानं. डीजे मंदा माई शिले नऊ